झालं का ग समजा? हो, तुम्ही सांगितलेल्या यादीप्रमाणे सगळी तयारी केली. आणखी काय आणायचं नाहीये ना? नाही नाही, अजून काही नाही. तू एक काम कर, तू साडी बदल जा. तुला नंतर कामावर पण जायचंय ना. गुरु पौर्णिमेची काही सुट्टी नसेल ना तुला? नाही, सुट्टी नाही. कीर्ती तू ऐक ना, तू चेंज कर, आम्ही बघतो, करतो तयारी. हो येते. इथे सावकाश ठेवा, गरम आहे ते. इथे तुम्ही दोघी जण इथेच थांबा, मी जाऊन येते जरा. हो हो, फुलं आहेत ना बरोबर? हो सगळं काही. अरे देवा, अगं रूम आला नाही, जे राहूनच गेले. मी आणते हा खोलीत ना. बर बर. मोबाईल? अरे रूम मध्ये विसरली वाटत. कर्म माझ. सोनाले, इमले, या लवकर. आता कुठे गेल्यात या? काय झालं जीजा का? काय झालं? काय डोळे फुटलेत का तुमचे? दिसत नाहीये तुम्हाला. आणि मी काय सांगून गेले होते तुम्हाला दोघी जणी इथनं हलायचं नाही म्हणून? जरा माझी पाठ पडली आणि गेला तोंडा राहिला. पण झालं काय जीजा का? काय झालं हे बघा काय झालंय ते. तुम्हाला सांगितलं होतं जाऊ नका. कोणी नाहीये बघितल्यानंतर मांजर आली आणि खिरीत तोंड घातलं तिनं. सॉरी जीजा अक्का. आता काय करायचंय? घ्या ते खीर आणि घाला माझ्या डोक्यात. आता काय करायचं म्हणे? आवराय समजा दोन दोन सुना आहेत पण एकीचा पण उपयोग नाही. इमले अगं, तू इथे थांबणार होतीस म्हणून मी गेले होते आज. ओ सोनाली वहिनी, मी अशीच बाजूला गेले होते जस्ट. आता मला काय माहिती तेवढ्यात मांजर आली. तू पूजेची तयारी मीच सांगायची आणि तयारी झाल्यानंतर त्याच्यावर पहारा पण मीच ठेवायचा. काय गे कले? अगं काय झालं? कशाला एवढी किरकिर करतेस? काय झालं म्हणजे, या दोघींना सांगून गेले होते इथंच थांबा, कुठेही जाऊ नका. दोन मिनिटात मी जाऊन येते. माझी पाठ काय वळली, दोघी जणी पळून गेल्या. आणि मग काय, मांजरीला काय कोणी दिसलं नाही? येऊन खेरीत तोंड घातलं तिनं. मी मेल्यानंतर या दोघी जणी घर इकूनच खातील मला वाटत. अगं एवढं टोकाचं कशाला बोलतेस? हा खीर असेल की दुसरी उरलेली, ती वापर प्रसादाला. प्रश्न खिरीचा नाहीये, जिम्मेदारीचा आहे. या दोघींवर जिम्मेदारी टाकायची सोय नाही. अगं मग तुझी मोठी सून आहे की? तीच आहे जी माझ्या माग या घराची जिम्मेदारी उचलू शकेल. मी जायची वाट कशाला बघायची? आताच तिच्यावर जिम्मेदारी सोपवते म्हणजे हळूहळू शिकेल आणि मी मोकळी होईल. अहो तुम्ही नका काळजी करू, मी नवीन खीर करते ना. अगं पण यांना ध्यान ठेवायला काय हरकत होती? जीजी अक्का अहो, मांजर दबक्या पावल्याने येते म्हणून त्यांना कळलं नसेल. तुम्ही नका काळजी करू, आम्ही नवीन खीर करतो. सोनाली, एमिली, आपण तयारीला लागूया. हो हो. आता तू एवढं चटचट ठरवतेस म्हणजे मला खात्री आहे समजा नीट होईल. साईनाथ महाराज की जय. कीर्ते समजांना प्रसाद दे. जीजक्का भाऊ, तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा पुरी. नमस्कार करते. आशीर्वाद सुखेरा. जीजा का, आई वडील आपले पहिले गुरु असतात.
माझा बाबा माझा गुरु होताच, पण ह्या घरी आल्यानंतर तुम्ही मला सांभाळून घेतलं, एकूण एक गोष्ट शिकवलीत, म्हणजे तुम्हीच माझा गुरु झालात। मग गुरुला तर फीस द्यायला लागतात ना? अग गुरुदक्षिणा बोलतात त्याला। हा गुरुदक्षिणा, हा तेच। कीर्तीकडनं आज मी गुरुदक्षिणा घेणारच आहे। तुम्ही मागाल ते देईन। बघ, मागितल्यानंतर माग नाही फिरायचं। अजिबात नाही। तुमचं सासू सुनेचं चालू द्या, मला निघायला पाहिजे, ते सादरीकरण करायला नाशिकला जायचंय ना, येतो। थांब शुभम, मला समध्यांसमोर कीर्तीशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय। असं काय बोलायचंय जिजी अक्का? सांगते। कीर्ते, आपल्या घराची जबाबदारी तुझ्यावर सोपवते आहे मी। जीजक्का, हे अचानक अशा गोष्टी अचानक होत नसतात बाळा। माझा इतका वर्षांचा अनुभव मला सांगतोय की माझ्या मागणं हे घर सांभाळायला तूच लायक आहेस। आता माझ्या मागणं कोण येत कोण जात कुणाचंच लक्ष नसत। सोपवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा होतील की नाही हे पण माहिती नसत। घर सांभाळायचं तर दूरच राहिलं। तुझी दुसरी सून तो उठ्ठावस्था कुठं बोलते जीजी अक्का? तिच्या हातात घर काय, घराची वीट पण देऊ नको। पण कीर्ती समजूतदार आहे, घर कसं सांभाळायचं कसं जोडून ठेवायचं हे तुला चांगलं माहितीये बाळा। आणि हे सगळं त्या करतात पण मनापासून। या घराच्या चाव्या घे तुझ्याकडे। त्या किल्ल्या तुझ्याकडे आल्याच आहेत, त्यामुळे आतापासूनच समद सांभाळायला लाग। मला माहितीये कीर्ती, तुझ्या कामाचा तुझ्यावर खूप ताण आहे, खूप जिम्मेदाऱ्या आहेत, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तू या घरची मोठी सून आहेस। या घराच्या जिम्मेदारांपेक्षा मोठं दुसरं काहीच नाही। मला दिलेलं वचन आठवत आहे ना तुला? मला एक वचन दे कीर्ते, तू पोलीस अधिकारी बनशील तेव्हा तुझं ते कर्तव्य घराच्या कर्तव्यांच्या आड येणार नाही। जीजी अक्का, मी तुम्हाला वचन देते, पोलीस ऑफिसर म्हणून माझं कर्तव्य आपल्या कुटुंबाच्या आड येणार नाही। तुमची सून म्हणून मी माझं प्रत्येक कर्तव्य नेहमी पार पाडेन। मी दिलेलं वचन नेहमी पाळेन। जीजी अक्का, तू यांच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलीस आणि मला तुझ्या इतकीच खात्री की या कुठे पण कमी पडणार नाही। वहिनी, ते कॉन्स्टेबल दादा आले।
मॅडम, एस पी साहेबांनी फाईल पाठवली आहे, पण त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. हॅलो कीर्ती, तुम्हाला मी फाईल पाठवली आहे, मिळाली? हो मिळाली. मी ती तुम्हाला स्टडी करण्यासाठी पाठवली, नीट वाचून ठेवा आणि मी सांगितल्यावर लगेच निघा, आपल्याकडे वेळ नाहीये. यस सर. आणि हो, लक्षात ठेवा, त्या कायद्याला नाशिक पर्यंत आणता, त्याच्या पुढचा चार्ज तुम्हाला घ्यायचा आहे, तयार राहा. हो. आणि हो, लक्षात ठेवा, तुमची ड्युटी सगळ्यात आधी, त्यापेक्षा महत्वाचं काहीही नाही. हो सर. गुड. थँक्यू. नमस्कार मिस्टर जामखेडकर, खाद्य महोत्सवात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही मला ओळखता? हो सर, तुम्हाला कोण नाही ओळखत. तुम्ही आयबीसी चे विनर आहात आणि कोणत्याही फूड फेस्टिवल मध्ये तुम्हाला ओळखतीलच. सर या ना, बसा. या सर. सर काय घेणार तुम्ही, चहा, कॉफी, ज्यूस? नाही, मला काही नको. ओके, तुमचं प्रेझेंटेशन तयार ठेवा, मी थोड्याच वेळात तुम्हाला मॅनेजिंग पॅनल कडे घेऊन जाते. हाँ, हेलो 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 हॅलो हॅलो अहो, आवाज येत नाहीये. हॅलो, इथं सिग्नलचा हा सिग्नल नाहीये बहुतेक. एक मिनिट थांबा, एक मिनिट, मी बाहेर जातो. याला काय झालं? सुरू का होत नाहीये? मिस्टर जामखेडकर, या तुमच्या प्रेझेंटेशन साठी आज जाऊया. मॅडम, मला आणखी थोडा वेळ मिळेल का? माझा लॅपटॉप सुरू होत नाहीये. नो प्रॉब्लेम सर. सगळे फोटो बिटो याच्यातच आहेत, हा सुरू झाला नाही तर मी आत काय दाखवू? हे काम करतो, कीर्तीना फोन करून विचारतो काय करायचं. नाही नको, ते आता कामात असते. काय करू, तुषारला विचारतो. हा दादा बोल. अरे जरा गडबड झाली आहे, माझा लॅपटॉप ना अचानक बंद झालाय, काय झालंय काय कळत नाहीये. असं कसं होईल, तू लॅपटॉप एकदा ऑन ऑफ करून बघ, म्हणजे चालू बंद करून बघ एकदा. अरे बाबा, ते करून बघितलं, सगळी बटन दाबून बघितली, पण सुरूच होत नाहीये. आता थोड्या वेळापूर्वी ना सुरू झालं होतं एका मिनिटासाठी, पण परत बंद झालं. नक्की काय झालं असेल, सुरू होईल ना? होईल होईल होईल, तू एकदम असा पॅनिक नको होऊस. दादा एक काम कर, लॅपटॉपच्या आहे ना बॅक साईडला, म्हणजे पाठीमागे ना बॅटरीचा स्लॉट असेल, ती बॅटरी काढ आणि ती परत लाव. हा बघतो. तू फोन चालू ठेव. हा
हॅलो तुषार. हा निघाली का बॅटरी? अरे तू सांगितलं तसं ना, ती बॅटरी काढली आणि परत घातली पण तरी सुरू होत नाहीये, काय झालं असेल? आता मी बघितल्याशिवाय कसं सांगू शकणार, आणि मी शिर्डीतून पटकन तिथे येऊ पण शकत नाहीये. मला वाटतंय दादा तुझा लॅपटॉप ना क्रॅश झाला असेल. काय 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 झालं असेल? हे बघ बाबा, नीट होईल ना? होईल होईल. तू एक काम कर, तिथं कोणीतरी माहितगार माणूस बघ, म्हणजे तुझा वेळ पण वाया जाणार नाही, त्याला विचार. हा हा मी बघतो कोणी आहे का. हा आणि ते लॅपटॉप अचानक बंद पडलाय हे जीजी अक्काला सांगू नको, ते खूप काळजी करेल. नाही सांगत, पण ऐक एक दादा, तू टेन्शन घेऊ नकोस. हा 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 बाय. राजकुमार, तुझी वेळ संपली आता कीर्ती. पोलीस व्हायची खास आहे ना तुला, आता बघ त्याची फळ. याबद्दल घरात कोणालाही कळायला नको. ही केस तुम्हाला फार काळजीपूर्वक सांभाळावी लागणार आहे. हा गुन्हेगार साधा सुद्धा नाहीये. त्यांची संघटना इतकी मोठी आहे की ती आपल्या सिस्टीम मधल्या लोकांनाही फितवू शकते. अर्थात सिस्टीम बाहेरून त्यांना मदत आहेच, पण तो गुन्हेगार तुमच्या ताब्यात असताना त्याला कोणाचीही मदत मिळणार नाही अशी मला आशा आहे. फक्त आशा बाळगू नका सर, खात्री असू दे. या गुन्हेगाराला आजपासून 15 दिवसांनी फाशी दिली जाणार आहे. 15 दिवसांनी फाशी? मग त्याला मुंबईहून शिर्डीला का आणलं जात? कारण मीडियासाठी ही खूप मोठी केस आहे. आत्ता आपल्याला या गुन्हेगाराकडे कोणाचंही लक्ष जायला नकोय. या गुन्हेगाराला फाशी होईपर्यंत जर तो छोट्या शहरात राहिला तर त्याच्यावरून मीडियामध्ये येणारं वादळ आपल्याला टाळता येईल. हो बरोबर आहे, आम्ही पूर्ण काळजी घेऊ की तो राजकुमार सगळ्यांच्या नजरेपासून 15 दिवस दूर राहील. गुड. एक प्रश्न विचारू का? या कामासाठी तुम्ही आम्हा दोघांची निवड का केली? I mean, माझं तर इथे पोस्टिंगही नाही आणि हा कीर्तीच्या ड्युटीचाही भाग नाहीये. तरी सुद्धा आम्ही अशा कामासाठी असे ऑफिसर्स निवडतोय की ज्यांच्यामध्ये पॅशन आहे, जे कोणत्याही प्रेशरखाली दबून जाणार नाही, कोणालाही घाबरत नाही. आणि म्हणूनच मी आणि पाटीलनी तुम्हा दोघांची निवड केली. थँक्यू सर, आम्ही तुम्हाला नाराज नाही करणार. हो सर, तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलाय तो आम्ही खरा करून दाखवू. गुड. पण तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागेल, ही व्यक्ती खूप हुशार आहे. याचं डोकं कम्प्युटरपेक्षाही फास्ट चालतं, त्यामुळे तो तुमच्या डोळ्या देखत तुम्हाला फसवू शकतो. असं नाही होणार सर, तो जो विचार करेल त्यापेक्षा 10 पावलं पुढचा विचार आम्ही करू. तसंच करायला हवं, कारण तुमची एक चूक सुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही तयार आहात? जर तुम्हाला टास्क सोडायचा असेल तर तुम्ही आत्ता मला सांगा. नाही सर, वाटेल ते झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. येस सर, हे मिशन आम्ही तुम्हाला हवं तसं पूर्ण करू, कुठलीही चूक होऊ देणार नाही. गुड. मला तुमच्याकडनं याच उत्तराची अपेक्षा होती. आम्ही त्या राजकुमारकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ. आमच्या मर्जीशिवाय तो श्वासही नाही घेऊ शकणार, आणि 15 दिवसांनी तर
त्याचा श्वास संपलेला असेल. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.